नमस्कार, मी राणी यादव। आपण पाहत आहात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी बेधडक। बातमीपत्राला सुरुवात करूयात आज दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक आणि महत्त्वपूर्ण घडामोडींपासून। सांगलीची 2019 पूरस्थितीकडे वाटचाल, सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांची धांदल, बायपास रोड बंद। जिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल, जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी यांची माहिती, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच, सांगली जिल्ह्यात तब्बल 803 नवे रुग्ण, मनपा क्षेत्रात 143 नवे रुग्ण, 20 जणांचा मृत्यू आणि 1190 जण झाले कोरोनामुक्त। आणि कुपवाडमध्ये घरे खोल्या भाड्याने देण्याचा धंदा जोरात, स्थलांतरित नागरिकांचा कुपवाड सारख्या सुरक्षित ठिकाणी राहण्याकडे कल।